रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केलेला असताना महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळाली आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। अशातच आता शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळतीय। जिद्द चिकाटी आणि त्याला आत्मविश्वासाची जोड देत शिक्षणासोबतच ट्रेकिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या छत्रपती संभाजीनगर सिडको वाळूज महानगर येथील युवती योगेश्वरी बोहरे हिने आपल्या साहसातून जगातील सर्वोच्च उंचीचं शिखर पादाक्रांत करीत देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे। योगेश्वरी बोहरे हिने 24 ऑगस्टला आफ्रिका खंडातील उंच शिखर किलिमंजारो सर केलं होतं। यावर्षी पुन्हा ट्रेकिंगच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन 24 ऑगस्टला योगेश्वरी बोहरे या तरुणीने युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस 5642 मीटर उंचीचं -25 डिग्री सेल्सिअस वातावरणामध्ये गिर्यारोहण करत सर केल्याने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय। युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माउंट एल्ब्रस, ज्याची हाईट 5642 मीटर्स आहे, मी 24/8/2022 रोजी सर केलाय आणि मागच्या वर्षी 24/8/2021 रोजी माउंट किलिमंजारो, जो की आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे, मी हा सर केला होता। माउंट एल्ब्रस शिखर सर करताना मला काही ठिकाणी असं वाटलं की नको आता नाही करायला, पण मनात होतं की नाही आपण एक करायला आलो आणि आपल्याला करूनच जायचं आहे। हेच मनात ठेवत मी 24 तारखेला सकाळी 8:20 हा शिखर सर करण्यात यशस्वी झाले। मी सर्वांना हेच सांगेल की तुम्ही जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल। मला माझ्या या मोहिमेसाठी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहे। मी सर्वांना खूप खूप धन्यवाद करते। आपल्या या आशीर्वादामुळेच मी हा शिखर सर करू शकले। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सांगलीच्या नागज फाट्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी गावाजवळ एक भीषण अपघात झालाय। रस्त्यात काम सुरू असल्याने आणि काही ठिकाणी खड्डे असल्याने वारकऱ्यांची ट्रक या ठिकाणी पलटी झाली आहे। ट्रकमध्ये 30 ते 35 लोक असल्याचं समजतंय। यातील 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। या जखमींना कवठे महांकाळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस तहसीलदार बीजे गोरे यांनी तातडीने भेट देऊन रुग्णांना हॉस्पिटलकडे रवाना केलं आहे। या बसमधील सर्व कर्नाटक भागातील जखमी भाविक आहेत। वेकोलीच्या खाणीलगत असलेल्या घुग्गुस येथील अमराईवाडीत भूस्खलन झाल्याने गजानन मडावी यांचं घर चक्क 60 ते 80 फूट आत गेल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे। या घटनेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। मडावी यांचं अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्ड्यात गेलंय। पाहणी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जवळपासचा परिसर खाली करण्याचे निर्देश प्रशासनाला केले आहेत। तसेच नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। याप्रसंगी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुगुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। नागरिकांच्या सपाट्यात या ठिकाणी वस्ती निर्माण झाली। अगदीच वेकोलीच्या जीओसी कोळसा खाणीला लागून अमराई वॉर्ड आहे, त्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तळणी इथून सेनगाव तालुक्यातील सर्वोदय विद्यालय खुडज येथे शिकणाऱ्या तळणी गावातील सुमारे 25 ते 30 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 5 ते 6 किलोमीटर शेतातून मार्गक्रमण करीत पायी जावं लागतंय। ऐन पावसाळ्याचे दिवस असताना मात्र विद्यार्थ्यांना थेट शेतातून चिखलातून जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय। शेतातून जात असताना साप आणि विंचूची भीती असते। अशा अनेक समस्यांचा सामना सर्वोदय विद्यालय खुडज येथील विद्यार्थ्यांना करावा लागतोय। मानव विकास मिशन अंतर्गत गेल्या 3-4 वर्षांपासून सर्वोदय विद्यालय खुडज या शाळेतील विद्यार्थिनींना अजून सायकलिंगचं वाटप करण्यात आलेलं नाही।
शासन जर गरजू विद्यार्थ्यांना सायकलिंगचं वाटप करत नसेल तर संबंधित शाळा प्रशासनाने बस सेवा सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थी हे शाळेत सुरक्षित जाऊ शकतील। अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सेनगाव तालुका अध्यक्ष विनोद खंदार यांनी दिलाय। एक दोन वेळेस नाव तरुणीच्या मुलींचे नाव दिले लिहून घेतले आणि तेपासून तर दोन तीन महिने झाले काही विशेष काढला नाही। आम्ही म्हणलो म्हणजे गावात म्हणजे काय कामानिमित्त या मुली शाळेत नव्हत्या गेल्या। एक वेळेस सरलं म्हणलो सर आम्हाला सायकली कधी भेटणार आहे, सर म्हणजे तुम्ही शाळेत येत नाही तुम्हाला सायकलीची काय गरज। रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष या नात्याने मी संबंधित प्रशासनाला विनंती करतो की मानव विकास अंतर्गत मिळणाऱ्या ज्या काही सायकली आहेत त्या सायकलीचं इथल्या तळणी येथील विद्यार्थ्यांना वाटप करावं, नसता शाळेने स्वतंत्र विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र बस सेवा चालू करावी। कारण शेतातून चालत असताना पिकातून चालत असताना विंचू साप नीलगाय रानडुकर अशा अन्य वन्य प्राण्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे। चालत असताना एखाद्या वन्य प्राण्याने विद्यार्थ्यांवर हल्ला करून जीवितासा काही प्रश्न निर्माण झाला तर या जिम्मेदार कोण आहे? याबाबत शाळा प्रशासनाने ह्या गोष्टीकडे गंभीर दखल घेऊन संबंधित विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन तात्काळ व मानव विकास अंतर्गत मिळणाऱ्या सायकलीसाठी पाठपुरावा करून शासनाकडून सायकली मिळवून द्याव्या अथवा स्वतंत्र बससेवा चालू करावी। आणि सर्वोदय विद्यालय महाविद्यालयाकडून ह्या गोष्टी घडत नसतील तर आम्ही संबंधित शाळेच्या विरोधामध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोलीच्या कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करू असा या निमित्ताने इशारा देतो। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। उत्सव काळात सर्व कोरोना निर्बंध हटवल्याने लोकांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे। तसेच आगामी गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे। त्याच धर्तीवर मुंबईच्या बाजारामध्ये सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडालेली दिसत आहे। मखर, नाना तऱ्हेच्या फुलांच्या माळा, हार, तोरण आणि विद्युत तोरण आदी साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे। लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता लागली आहे आणि त्याच्या सजावटीला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करताना लोकांमध्ये उत्साह संचारताना दिसत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत। गडकरी यांनी म्हटलंय की पुढच्या निवडणुकीमध्ये मी कट आउट लावणार नाही, कार्यकर्त्यांना चहा पाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नसल्याचं ठरवलं आहे। निवडणुकीत मत द्यायचं आहे तर द्या, नाहीतर नका देऊ असं म्हटलं तरी सुद्धा लोक मत देतील असं सांगताना लोकांना कामं करणारी माणसं हवी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे। मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या दीक्षांत कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी बोलत होते। नागपुरातील मारबत ही प्रथा 140 वर्ष जुनी आहे। भोसलेकालीन ही प्रथा आहे, पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी ती साजरी केली जाते। मागील कोरोनाच्या 2 वर्ष ही प्रथा साजरी झाली नाही, परंतु यंदा ती जल्लोषात होत असल्याने आज लोकांमध्ये उत्साह दिसत आहे। संपूर्ण नागपूरकर या मारबत व बडगे बघायला इतवारी परिसरामध्ये जमा होतात। या मारबतमध्ये 2 प्रकार आहेत, एक पिवळी मारबत ही मोठी असते तर काळी मारबत ही लहान मानली जाते। या मारबत सोबत बडगेही काढले जातात जे राजकीय विषयावर भाष्य करणारे देखावे असतात। जे नियमत आहे ते होईल, नियमाच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहीत नाही, मेळावा घेणार की नाही याची कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत की नाही याचीही मला कल्पना नाही। गृहमंत्री म्हणून एवढंच सांगू शकतो की जे नियमात असेल ते आम्ही करू असं ते यावेळी बोलताना म्हणाले। एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय हा मला माहीत नाही, ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का याची मला कल्पना नाही। गृहमंत्री म्हणून एवढंच सांगू शकतो जे नियमात असेल ते आम्ही करू। श्री गणेशाचं अर्थात आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय। सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत।
यामध्ये चॉकलेट बॉय अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा अपवाद नाहीये. मी देखील बाप्पाचा नंबर वन फॅन असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. मन कस्तुरी रे या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रित करण्यात आलं आहे. नितीन केनी यांच्या मुंबई मूव्ही स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अभिनय बेर्डे हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस 15 फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या बातमीसोबतच सह्याद्री बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.